दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। राज्यभरामध्ये बेस्ट क्लायमेट सिटी म्हणून नाशिकला ओळखलं जातं, त्यामुळेच मुंबई, पुणे, बँगलोर यासह देशभरातील विविध ठिकाणी राहणारे लोक कालांतराने स्थलांतर करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून नाशिकमध्ये घर घेण्याला पसंती देत आहेत। असंच आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या नाशिककरांसाठी नरेडकोच्या वतीने होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपो 2022 आयोजित करण्यात आला आहे। याचाच उद्घाटन सोहळा बुधवारी मोठ्या दिमाखात नाशिकच्या डोंगरे वसतिगृह या ठिकाणी पार पडला। नाशिकचा झपाट्याने विकास होत आहे, मात्र हा विकास करत असताना नैसर्गिक साधनांना कुठेही इजा न लागू देता बांधकाम व्यावसायिकांनी पर्यावरणपूरक प्रकल्प उभारावे असं आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केलंय, तर महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आयोजकांचं कौतुक करत जास्तीत जास्त नाशिककरांनी येथे भेट द्यावी असं आवाहन नाशिककरांना केलंय। नरेडकोचं हे होमेथॉन हे प्रदर्शन नाशिककरांसाठी एक चांगली संधी आहे की स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निवड करता येईल, म्हणजे कोणकोणत्या सुविधांसह कोणकोणत्या दराने घर उपलब्ध आहेत नाशिकमध्ये, कोणत्या परिसरामध्ये उपलब्ध आहेत हे म्हणजे एकाच ठिकाणी सर्वांना पाहून निवड करायची संधी आहे। आणि एक छान गोष्ट दिसते की मुंबई पुण्यातच आपण खूप चांगले प्रकल्प पाहत होतो, नाशिकमध्ये आता गेल्या काही वर्षामध्ये अतिशय सुंदर प्रकल्प येतात, म्हणजे नाशिक पुण्यापेक्षाही चांगले प्रकल्प येतात असं, म्हणजे मुंबई पुण्यापेक्षाही चांगले प्रकल्प येतात असं म्हटलं तर वावगं ठरू नये, इतके सुंदर प्रकल्प आपल्याकडे इथले बिल्डर्स आणि डेव्हलपर्स घेऊन येतात आणि यामधूनच एक प्रकारची चालना अर्थव्यवस्थेला नाशिकच्या नक्कीच मिळणार आहे। नाटकचं हे पहिलंच एक्झिबिशन आहे, नातेशय उत्कृष्ट त्यांनी इथे आयोजित केलेलं आहे आणि मुख्य त्यांचा पण उद्देश काय आहे की सर्व उत्पन्न गटातील सर्व प्रकारचे घरं सगळ्यांना उपलब्ध व्हावे हाच मुख्य उद्देश आहे। आणि म्हणून आपण बघतो की 15 लाखापासून 5 कोटीपर्यंतचे घरं आहेत आणि आता जी काही बदलती जीवनशैली आहे आणि करोनानंतरची जी काही बदललेली परिस्थिती आहे त्याला पूरक असे अनेक प्रकल्प आता नाशिकमध्ये येत आहे। लोकांची लाईफस्टाईल बदलते, लोकांना हाय एंड प्रोजेक्ट्स पाहिजे आहेत आणि ते आता नाशिकमध्ये उपलब्ध होत आहे। तसं मी बघत होतो की 1 BHK पासून 6 BHK पर्यंतचे आता नवीन प्रकल्प येतात आणि त्याला मागणी आहे। मला तर असं सांगण्यात आलं की 9,000 स्क्वेअर फूटचे फ्लॅटसुद्धा आहेत आणि 32 मजल्यापर्यंतच्या इमारती आता नाशिकमध्ये उभे राहत आहे आणि मला असं वाटतं की मागणी पण तेवढी आहे आणि त्यामुळं आर्थिक जी काही चालना आहे आपल्या भागाच्या विकासासाठी हा एक फार मोठं प्रदर्शन आहे आणि त्यातून निश्चित लोकांना वेगवेगळ्या प्रकारची घरं उपलब्ध होतील आणि लोकांना एकाच छताखाली सर्व प्रकार पाहायला मिळतील आणि इथेच त्यांना बुकिंग करता येईल अशा प्रकारचं चांगलं नियोजन झालेलं आहे। नाशिककरांनी लाभ घ्यावा आणि आता आपण शासनाने अनेक सवलती पण देऊ केलेल्या आहेत, जसं आता बिल्डर स्वतःकडेच रजिस्ट्रेशन घराचं करू शकेल, म्हणजे आता बिल्डरला सबरजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये स्वतः बिल्डरला जायची गरज नाही, ग्राहकाला जायची गरज नाही, आपल्या घराची नोंदणी जी आहे पहिलं डॉक्युमेंट जे आहे ते बिल्डरच्या ऑफिसमध्येच करून द्यायची सुविधा आपण केली आहे, त्याचाही त्यांनी लाभ घ्यावा। 15 ते 16 लाखापासून तर 4 ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या आलिशान घरापर्यंतचं स्वप्न असणाऱ्या नाशिककरांना या ठिकाणी अधिक माहिती मिळणार आहे। 25 डिसेंबरपर्यंत हा एक्सपो आयोजित करण्यात आला असून प्रॉपर्टी एक्सपोचे उद्घाटन होताच अवघ्या काही तासातच 54 घरांची बुकिंगही झाले, तर जास्तीत जास्त नाशिककरांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।